साखरपुडा करून गेलेला नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याच्या चर्चेने अजिंठावासियांना धडकी भरली असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सुमारे 50 लोकांना क्वारंटाईन करून गाव लॉकडाऊन करण्याची प्रशासनाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या आहेत. अजिंठा येथील एका गल्लीत साखरपुडा कार्यक्रम संपन्न झाला. यात आलेला नवरदेव संक्रमित असल्याची चर्चा जोरात गावात पसरल्याने गल्ली सील करण्याच्या हालचालींना वेग आलाय. साखरपुड्यातील संक्रमित निघालेल्या नवरदेवाच्या जवळील नातेवाईक अजिंठा येथे गुरुवारी असलेल्या नातेवाईकांच्या लग्नाला मुक्तपणे फिरत असल्याची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी गणेश सायवर, सरपंच दुर्गाबाई पवार, राजेश ढाकरे, पोलीस नाईक अनंत जोशी, हेमराज मिरे, प्रदीप बेदरकर, आरोग्य विभागाचे सपकाळ राजेंद्र ढाकरे, सय्यद मुबशीर आदींनी लग्न कार्यक्रम तात्काळ आटवून बाधितांच्या नातेवाईकांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला. साखरपुड्यातील वधूच्या कुटुंबासह ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात नवरदेव आला अशा सुमारे 50 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान BDO प्रकाश जाभाडे, शिवना प्राथमिक केंद्राचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी भेट देऊन गल्ली सील केली आहे. लॉकडाऊन उघडताच ग्रामीण भागात सूचना आणि नियमांची पायमल्ली होतीये. अनेक ठिकाणी गर्दी होण्यास प्रारंभ झाला आहे. यातच लग्न कार्यांना सुद्धा सुरुवात झाली आहे. यामुळे धोका कमी होण्यापेक्षा वाढण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. गजानन गुप्ता, MCN न्यूज, अजिंठा.